नमस्कार. डंक्सन डेलिशियस कॅफेच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रचिती अंगळ आपलं स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहे पाटवड्या, एक वेगळी आणि पारंपरिक रेसिपी. आपण आता पाहूयात पाटवड्या कशा करायच्या. मी तुम्हाला कृती, त्याची प्रोसेस, सगळे इन्ग्रेडियंट्स वगैरे दाखवणार आहे आणि पूर्ण इन डिटेल तुम्हाला कशा दिसतात तेही दाखवणार आहे. आपण पाहूयात आता कसे करायचे पाटवड्या. आपण आता पहिल्यांदा इन्ग्रेडियंट्स बघणार आहे. आपल्याला लागणार आहे हळद, एक चमचा जिरे, एक मोठा चमचा आपण याच्यामध्ये लसूण, परत आपलं मिरची, जिरे आणि थोडीशी थोडंसं मीठ घातलेलं आहे, वाटण करून घेतलेलं आहे त्याचं. त्याच्यानंतर एक चमचा मीठ, दोन चमचे खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याच्यानंतर हे आहे बेसन पीठ. हे मी मागच्या वेळेला तुम्हाला जे मेजरमेंट कप दाखवले त्या कपाप्रमाणे मेजर करून घेतलेलं आहे बेसन पीठ. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला तेल. त्याच्यानंतर आपण मिक्स करण्यासाठी हे बाउल वापरणार आहोत. पाणी, कडलं फोडणीसाठी आणि ही ताटली आपल्याला वाफ द्यायची आहे त्या पाटवड्यांना त्याच्यासाठी. आणि वाफ देण्यासाठी पातेलं ही चाळणी घेतलेली आहे. चला आपण आता कृतीकडे बघूयात. आपण आता पहिल्यांदा प्रोसेस करूयात. बेसन पीठ घेऊयात, हे एक कप बेसन पीठ. तुम्ही वाटीप्रमाणे मेजरमेंट घेतलं तरीही चालेल, तुमच्या घरातल्या वाटी जेवढी काय तुमची अंदाजाची वाटी असेल त्याच्याप्रमाणे. त्याच्यानंतर ही आहे हळद, मीठ, हे मिक्स करून घेऊया कोरडे सगळे इन्ग्रेडियंट्स. त्याच्यानंतर हा मिरचीचा ठेचा. तुम्हाला कितपत तिखट लागतं कसं लागतं हे तुम्ही पहा. जास्त तिखट हवं असेल तर जास्त तिखट घेतलं तरी चालेल, तुमच्या चवीप्रमाणे. मिक्स करून घेऊया. आपण आता पाणी थोडं थोडं हळूहळू घालायचं आहे. पाणी याच्या गाठी नाही होऊन द्यायच्यात आपल्याला, एकदम पाणी ओतू नका आता खूप पातळ होईल. गाठी फोडून घ्या व्यवस्थित, गाठ नाही राहिली पाहिजे. ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या याची. भज्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं. आपण भजीला जसं पीठ कालवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे आपल्याला. आता आपण ताटलीमध्ये हे ओतूयात बॅटर. चला, मीडियम साईजची ताटली घेतली जी चाळणीत बसेल. आपण याला आता तेल आणि कोट करून घेऊया पूर्ण व्यवस्थित कडेला, जेणेकरून आपल्या वड्या बाहेर येतील वाफल्यानंतर. आता आपण याच्यात बॅटर ओतूया. आपण ओतलेलं आहे प्लेटमध्ये, आपण आता ही वाफायला ठेवूयात. पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, आता आपण हे वाफवायला ठेवूयात. गॅस मीडियम याच्यावरती ठेवा, फ्लेमवरती. चाळणी ठेवूया आणि चाळणीमध्ये ही ताटली वाफवण्यासाठी झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ काढूयात. आपण पाहूयात या वड्या कशा वाफल्या गेल्या. गॅस बंद करूया, झाकण उघडा. हे बघा, पाहू शकता किती छान त्याला वरतून थोडी छान जाळी आलेली आहे, छान वाफलेलं आहे. आपण आता हे गार करायला ठेवूया. गार झाल्यावर हे सगळे आपण एजेस क्लिअर करून त्याच्या वड्या पाडायच्या आहेत आपल्याला. मी आता हे गार करायला ठेवते आणि आपण गार झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूयात. आता ह्याचे एजेस क्लिअर करून घ्यायचे. मी हे 10-15 मिनटं गार करायला ठेवलेलं, ह्याचे असे एजेस सुरीनं तुम्ही हे करून घ्या, एजेस क्लिअर करून घ्या. हे तुम्ही पाहू शकता
हे असं सुटतं आहे. आता आपण एक ताटली घेऊयात आणि हे ताटलीत काढूयात. दुसरी प्लेट घेतलेली मी ह्याच्यामध्ये हे काढून घेणार आहे. हे निघालेलं आहे, किती छान दिसतंय. आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात. गार झाल्यानंतरच काढा, नाहीतर त्याचे तुकडे पडतील. छान, तुम्हाला छोट्या मोठ्या जसे तुम्हाला साईजेस हवेत त्याप्रमाणे वड्या पाडून घेतल्या तरी चालतील. त्रिकोणी चौकोनी तुम्हाला पाहिजे तसे त्याचे आकार करून घेऊ शकता. वड्या पाडून तयार आहेत. आता आपण ह्याच्यावर गार्निशिंग करूयात आणि छान फोडणी करायची आहे आपल्याला. ह्याला पाहूयात आपण फोडणी कशी करायची. कडलं घेतलंय, गॅस पेटवूयात. गॅस बारीक करा, तर एकदम जळेल फोडणी आपली. थोडं तेल घालायचं आहे कडल्या. तेल तापलं की याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आपल्याला. जिरे छान तडतडले पाहिजेत. फोडणी अशी झाली पाहिजे. आता आपण फोडणी टाकूयात वड्यावरती. फोडणी टाकायची अशी वडीवरती. आणि गार्निशिंग करूयात आपण हे खिसलेलं खोबरं. आणि थोडी कोथिंबीर. पाहू शकता किती छान दिसतंय. आता आपण ह्या वड्या वेगळ्या करून बघूयात की कसं दिसतंय आणि कसं लागतंय आपण पाहूयात. पाहू शकता किती छान दिसत आहेत ह्या वड्या. हे बघा, छान अगदी सुंदर गार्निशिंग केल्यानंतर किती सुंदर दिसत आहेत. तर आपण पाहिलं की आपण या कशा केल्या पाटवड्या. एक चव घेऊन बघूयात. बघून तोंडाला पाणी सुटलं आहे. मस्त, इतक्या छान मस्त सुंदर अशा पाटवड्या या पावसाळ्यात गरम गरम खायला. आणि कधीतरी मुलांना आता शाळा सुरू होत आहे, मुलांच्या डब्यात देण्यासाठी खूप सुंदर रेसिपी आहे. कुणी आलं, छान पाऊस पडत असेल तर त्यावेळेला खायला या सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी पाटवड्या. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला नक्की विसरू नका. बाय.